सांगलीच्या माधवनगर गावात हार्डवेअर बिझनेस करणाऱ्या रवी शहानं गच्चीवर फुलवले नर्सरी विविध प्रकारच्या एका हजाराहून अधिक फुलांची रसरशीत बाग सध्या चर्चेत आहे ही गोष्ट आहे एका फुलवेड्या माणसाची सांगलीतील माधवनगरसारख्या गावात हार्डवेअर सारखा बिझनेस करणाऱ्या आणि गच्चीवर फुलांची रसरशीत बाग फुलवणाऱ्या या फुलवेड्या गुजराती माणसाचं नाव आहे रवी शहा पाना फुलांची प्रचंड आवड पण जमीन नाही काय करावं असा विचार करता करता अचानक गच्चीवरच फुलझाडं लावावीत असं म्हणत आलं आणि सुरू झाला हा फुलांचा प्रवास चार वर्षांपासून एका रोपट्यापासून सुरू झालेला हा सुगंधी प्रवास आज कितीतरी प्रकारच्या हजाराहून जास्तच फुलझाडांपर्यंत आलाय फक्त आवड म्हणून लावलेल्या झाडांची आज बाग झाली फुलझाडांच्या आवडीचा ध्यास आता त्यांनी जणू घेतलेलाच आहे सांगली परिसरातूनच नाही तर हडपसर तळेगाव नगरपासून ते थेट कलकत्ता आणि पंजाबमधून फुलझाडांची रोपं आणल्याचं रवी शहा सांगतायत माझा छंद लहानपणापासून होता पण माझे ह्या या, या प्लॉटमध्ये जुनी गार्डन होते आम्ही ते पंधरा वीस वर्षापूर्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केली त्यावेळी ती गार्डन गेली माझी छंद तसाच होता आवड होती लोकांची झाडं बघायचं पण आपण काय करू शकत नव्हतं मग माझ्या डोक्यात आली की टेरेस गार्डन करूया मग त्याप्रमाणे मी असं डेव्हलप करत गेलो माझ्याकडं जवळजवळ एक हजार एक पद्धतीची झाडं आहेत आणि दोन तीनशे व्हरायटी आहेत माझ्याकडं मी सगळे असं हडपसर पुणे कलकत्ता लखनऊ कानपूर वगैरे अशा ठिकाणहून झाडं बरीचशी मागवलेली आहेत आणि ते मी आता करत चाललो आहे म्हणजे माझं ब दोन तीन सकाळचे दोन तास तर माझे गार्डनमध्ये जातात मी सकाळी उठल्यानंतर गार्डनचं कामच करत असतो मला एक्स्ट्रा व्यायाम करायची काही गरज नसते आणि असा हा मी माझा छंद जोपासत आहे आनंद मिळतो त्यामधून आणि आनंद घेत राहायचा ऑक्सिजन पण भरपूर मिळतो वेगवेग वेगळ्या ऑक्सिजनची आपल्याला काही गरज पडत नाही आज टेरेसवरच्या या बागेत पेरू सीताफळ रामफळ नारळ केळी चिंच बोर लिंबूची झाडं गुलाबाचे पन्नास प्रकारचे जास्वंद चाफा पल्मेरिया वॉटर लिली पंचवीस प्रकारचे लोटस कॅक्टस सनसेविरिया पिंपळ बोनसाय फायकस बोनसाय तर आहेतच पण मद्रासी कांदा कोथिंबीर तुळस पुदिना कडीपत्ता मसाला खौची पानं कारली काकडीसुद्धा या बागेत आहेत झाडांची गर्दी होऊ नये साऱ्या रोपांना सूर्यप्रकाश पाणी मिळावं असं नियोजन केल्यामुळं बागेलाही सुबक आकार आल्याचं ते सांगतात टेरेसवर बाग असेल तर किड्यांचा त्रास होतो ऊन पडलं की किडे भिंतीवरून खाली घरात येतात पावसाळ्याचाही जरासा त्रास वाटू शकतो पण त्यासाठी वॉटरप्रुफिंग आणि नियोजन केलं तर काहीच वाटत नाही असा सल्लाही ते देत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी